नमस्कार. ज्ञानप्रबोधिनीच्या शैक्षणिक साधन केंद्रात आपण सुट्टीतल्या विविध शिबिरांविषयीची माहिती घेत आहोत. आज गिर्यारोहण या विषयातल्या शिबिरांविषयीची माहिती आपल्याला भूषण हर्ष देणार आहेत. नमस्कार. त्यांचा परिचय करून देते. त्यांनी इन्स्ट्रुमेंटेशन सायन्समध्ये एम एस सी केलं आहे आणि ते सध्या मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून काम करतात. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गिरीप्रेम या संस्थेची जी एव्हरेस्टवरती मोहीम झाली होती त्या मोहिमेत त्यांचा सहभाग होता. आपण आपल्या माहिती घेण्याकडे वळूया. सगळ्यात पहिला प्रश्न की सुट्टीच्या काळात ही जी सगळी वेगवेगळी शिबिरं असतात तर यात सध्या आपल्याला असं बघायला मिळू शकतं की ट्रेकला जाणं किंवा असं भटकंतीला जाणं याचा ट्रेंड सध्या वाढता आहे, तर गिर्यारोहणाविषयी तुम्ही सुरुवातीला काय सांगाल? गिर्यारोहणाची व्याख्या खरं तर खूप मोठी आहे आणि ट्रेकिंग किंवा भटकंती ही गिर्यारोहणाची तसं म्हटलं तर सुरुवात आहे. गिर्यारोहण हा एक खेळ आहे, धाडसी खेळ आहे आणि तो कुठल्याही वयोगटामध्ये खेळता येऊ शकतो. अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या गृहस्थांपर्यंत ज्यांचा फिटनेस आहे, त्यांचं शरीर चालतंय, तर सगळ्यांना तो खेळता येऊ शकतो. आणि ट्रेकिंगपासून सुरुवात होऊन हळूहळू मग अवघड कातळकडे चढणं, कातळकडे चढून आल्यानंतर मग हिमालयामध्ये स्नोमध्ये क्लाइम्बिंग करणं, मग अवघड आईसवर क्लाइम्बिंग करणं आणि मग उंच उंच शिखरं क्लाइम्ब करत शेवटी एव्हरेस्टसारखी अवघड शिखरं क्लाइम्ब करणं हा गिर्यारोहण खेळाचा प्रवास आहे. आणि खेळ जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या खेळाचं तांत्रिक प्रशिक्षण पण असतं. तर गिर्यारोहणामध्ये ट्रेकिंग करायला कुठले प्रशिक्षण लागत नाही, तुम्ही चालू शकता, दोन तासांनी चालायचं असतं. काय ट्रेकची लांबी फार तर अगदी 2 तासापासून ते 12 तास, 14 तास, 20 तास असे मोठे मोठे ट्रेक्स असू शकतात. पण जेव्हा तुम्ही गिर्यारोहण प्रॉपर करायला जातात त्यावेळेला तसे ट्रेनिंग घेण्याची आवश्यकता आहे. या ट्रेनिंग देणाऱ्या इन्स्टिट्यूट बऱ्याच लोकांना माहिती नसतं, पण या ट्रेनिंग देणाऱ्या इन्स्टिट्यूट भारतामध्ये आहेत. 3 प्रामुख्याने इन्स्टिट्यूट भारतामध्ये आमच्या उत्तरकाशी, दार्जिलिंग आणि मनाली या ठिकाणी आहेत. आणि इंटरनॅशनल लेवलच्या या इन्स्टिट्यूट जिथे बाहेरनं लोक शिकायला येतात तिथे 28 दिवसांचे बेसिक, ॲडव्हान्स असे माउंटेनिअरिंगमधले कोर्सेस असतात. तर आपल्या इथे बऱ्याच लोकांना हे माहिती नसतं आणि जनरली 16 वर्षानंतर त्या कोर्समध्ये एंट्री मिळते. तर ज्यांना या सुट्टीमध्ये किंवा ज्यांची 10वीची परीक्षा संपतीये, ज्यांची 12वीची परीक्षा संपतीये, अशा मुलांनी नक्कीच ह्या कोर्सेसचा विचार करावा. पण ज्यांना हे शक्य नाहीये करणं किंवा जी आत्ता लहान मुलं आहेत तर त्यांच्यासाठी आपण गिर्यारोहणाचं ट्रेनिंग देण्यासाठी वेगळ्या प्रकारे विचार करू शकतो. त्यासाठी अर्थात हिमालयात जाणं जरासं अवघड आहे आत्ता, कारण एवढे दिवस तिथे जायचं म्हणलं तर कमीत कमी 20-25 दिवस काढावे लागतात. तेवढे दिवस काढणं शक्य नसेल तर आम्ही गिरीप्रेमी म्हणून जी आमची संस्था आहे, गिरीप्रेमी संस्थेतर्फे आम्ही असं ठरवलं की या खेळाचा प्रसार आणि या खेळाचं ट्रेनिंग आपण आपल्या इथे सह्याद्रीमध्ये देऊया. कारण सह्याद्रीला सुद्धा एवढा मोठा आपल्याला परिसर लाभलेला आहे आणि इतकी व्हरायटी त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये घाटमाथा आहेत, डोंगर वेगळ्या वेगळ्या वाटा आहेत, त्याच्यानंतर कडे आहेत, मोठे मोठे किल्ले आहेत, तर इथे आपल्याला हे ट्रेनिंग देता येऊ शकतं. आणि म्हणून गिरीप्रेमींनी गिर्यारोहणाचं ट्रेनिंग देण्याचे काही कोर्सेस सुद्धा या सुट्टीमध्ये ऑर्गनाईज केले, तर त्याच्याबद्दल मी सांगतो. तर प्रामुख्याने गिर्यारोहण हा एक खेळ आहे आणि ट्रेकिंग ही त्याची सुरुवात आहे असं मी म्हणू सांगतो. आता तुम्ही बोलताना गिरीप्रेमी या संस्थेचा उल्लेख केला, तर तुम्ही असं सांगितलं की त्याचे काही कोर्सेस आहेत, तर या संस्थेविषयी आम्हाला थोडीशी माहिती. गिरीप्रेमी ही पुण्यामधली, आता तसं म्हणलं तर सगळ्यात पहिली म्हणता येईल गिर्यारोहणाची, ज्यांनी गिर्यारोहणात खेळाचा प्रसार करण्यासाठी जी संस्था सुरू झाली, आनंद पाळंदे उषाप्रभा पागे या ज्येष्ठ गिर्यारोहकांनी ही संस्था 1982 साली सुरू केली. संस्थेचा मूळ उद्देश गिर्यारोहणाचा प्रसार करणे आणि गिर्यारोहणातले अवघड अवघड जी आव्हानं आहेत ती आव्हानं स्वीकारून ती पार करणे. म्हणजे आत्तापर्यंत हिमालयामधल्या सुमारे 35-36 मोहिमा गिर्यारोहणींनी पार केल्या, त्याचबरोबर सह्याद्रीमधले 50 कातळकडे सुळके हे सर केलेले आहेत. तर ह्या खेळाचा प्रसार व्हावा ह्यासाठी एकमेव उद्देशाने ही संस्था काम करते. आणि आत्ता गेल्या 2-3 वर्षामध्ये संस्था पूर्ण महाराष्ट्रभर म्हणा किंवा भारतात किंबहुना भारताच्या बाहेर सुद्धा संस्थेचं नाव पसरलंय. ते म्हणजे एव्हरेस्टच्या मोहिमेचं सक्सेस आणि त्याच्यानंतर पाठोपाठ लोधसी आणि एव्हरेस्टची जॉईंट मोहीम आणि आता मकालू नावाचं जगातलं 5 नंबर उंचीचं शिखर सर करण्यासाठी गिरीप्रेमीची टीम गेलेली. तर ह्या सगळ्या मोहिमांमधून मुख्य म्हणजे गिरीप्रेमीला काय करायचंय तर ह्या खेळाचा प्रसार करायचा आहे. आणि आता जे पालकवर्ग हा व्हिडिओ बघतात त्यांना मी सांगू इच्छितो की गिर्यारोहण हा खेळ जेवढ्या लहान वयात एक्सपोजर मुलांना मिळेल ते चांगलं आहे. त्याचं कारण असं की ह्या खेळामध्ये धाडस आहे, ह्या खेळाचा गाभा धाडस आहे. आणि कुठलंही छोटंसं धाडस जरी आपण केलं, म्हणजे सिंहगड, साधा सिंहगड,
आपण अवघड वाटेने चढून गेलो तर वरती पोचल्यानंतर कष्ट होतात, पण वरती पोचल्यानंतर जो आनंद मिळतो आणि जे एक वाटतं की मी वेगळं काहीतरी करू शकलो, ती एक अचीवमेंटची भावना असते, ती भावना वाढीच लागते आणि त्याच्यातनं गिर्यारोहणात पुढे जाऊन लिडरशिप क्वालिटीज, डिसिजन मेकिंग, टीम बिल्डिंग अशा अनेक गोष्टी या आपोआप आपल्या नकळत आतमध्ये आपल्या येत असतात. आणि जर लहान वयापासून हे जर सुरू केलं तर नक्कीच मला खात्री आहे की एक सशक्त पिढी अशी आपल्याला बघायला मिळेल. आणि गिरीप्रेमीचं हेच काम सध्या चालू आहे की ज्या मुलांना आता मोबाईल, कम्प्युटर्स आणि टॅब आणि आयपॉड, आयपॅड ह्याच्यामध्ये जी सगळे अडकलेले आहेत, तर हे बाहेर पडण्यासाठी काहीतरी त्यांना अट्रॅक्शन देण्याची गरज आहे. तर मला वाटतं गिर्यारोहण हे एक अट्रॅक्शन तसं असू शकतं, जिथे मुलं ओढली जातील आणि एकदा ते निसर्गात आले की निसर्गामध्ये शिकण्यासारखं खूप काही आहे. त्यामुळे गिरीप्रेमीचं काम चालू आहे पूर्ण पद्धतीने. अशी तुम्ही जसं बोलताना उल्लेख केला की एमबीएस किंवा अशा ज्या मोहिमा आहेत त्याला सलग 20-25 दिवसांचा तरी वेळ काढायला जास्तच, तर एकूण सुट्टीतली शिबिर आपण जेव्हा म्हणतो तेव्हा साधारण एक आठवडाभर किंवा अशा प्रकारचं बऱ्याचदा मुलं शोधतात असं काही जाता येईल असं, तर मग गिरीप्रेमीतर्फे अशा प्रकारची काही छोटी शिबिर किंवा उपक्रम होणार आहे सांगतो. गिरीप्रेमीतर्फे आम्ही एक आव्हान नावाचा उपक्रम राबवतो. त्याच्यामध्ये एकच कंडिशन अशी असते की हा आव्हान उपक्रम हा वन्स इन अ व्हाईल करायचा किंवा सुट्टीत करायचा उपक्रम नसून तो पूर्ण वर्षभर चालणारा उपक्रम आहे, ज्याच्यामध्ये 12 महिन्याचे 12 ऍक्टिव्हिटीज असतात. त्यातल्या काही ऍक्टिव्हिटी ओव्हरनाईट असतात, काही ऍक्टिव्हिटी सगळ्या बाकीच्या वन डे ऍक्टिव्हिटी असतात. परीक्षा बघून आम्ही साधारणतः ते सगळं करत असतो. शनिवारी रविवारी ऍक्टिव्हिटी असतात आणि रजिस्ट्रेशन केलं तुम्ही एकदा की नंतरच्या 12 ऍक्टिव्हिटीला तुम्हाला येणं गरजेचं आहे. वयोगट त्याचा साधारण 8 वर्षाच्या पुढे 14 वर्षापर्यंत हा वयोगट आहे. तर त्याचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी मागच्या वर्षी झालं आहे, तर ह्या वर्षी आता परत मे मध्ये त्याचं रजिस्ट्रेशन असेल, पेपरमध्ये ती बातमी येईलच. तर तो जो आव्हान आमचा ग्रुप चालू आहे त्यांच्यासाठी आम्ही येत्या मे मध्ये एक ओव्हरनाईट ट्रेकचा ऑर्गनाईज करतोय. तर ह्याच्यामध्ये मुख्य म्हणजे आम्ही गिर्यारोहण खेळाचं तंत्रज्ञान शिकवण्यावरती भर देतो जास्ती. म्हणजे बाकी ट्रेकिंग खूप लोक करत असतात, खूप ग्रुप्स करत असतात आणि पुण्यामध्ये ट्रेकिंग खूप होतं सुद्धा, ऑप्शन्स पण खूप आहेत, पण अशा प्रकारचं टेक्निकल नॉलेज देणारे खूप कमी लोक आहेत. आणि त्यामुळे आम्ही आमच्या सगळ्या आव्हानच्या मुलांना, जवळपास 150 मुलं आहेत, तर जास्तीत जास्त मुलांनी त्या आव्हान उपक्रमात यावं जेणेकरून त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये विकास घडायला मदत होईल. तर मला वाटतं ज्यांना कोणाला या गिर्यारोहण या खेळामध्ये यायचं असेल तर त्यांनी गिरीप्रेमीच्या ऑफिसमध्ये संपर्क साधून, आपटे रोडचं जे गिरीप्रेमीचं कार्यालय आहे तिथे संपर्क साधून या आव्हानच्या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि मग पुढचा सगळा गायडन्स तिथे गिरीप्रेमीमध्ये दिला जाईल. आता तुम्ही जसं सांगितलं की याची पेपर मधनं किंवा अशी माहिती येईल, तर ह्या उपक्रमा व्यतिरिक्त मग इतर कुठले फक्त काही दिवसांपुरते किंवा असे ट्रेक्स म्हणा किंवा छोट्या सहली म्हणा असं काही गिरीप्रेमीतर्फे घेतलं जातं? तसं फारसं नाही घेत आम्ही, पण आता असं झालंय की ही मागणी पण खूप जास्ती वाढलेली आहे, त्यामुळे ह्या मे महिन्यामध्ये खरंच आम्ही विचार करतो. म्हणजे दिवाळीच्या सुट्टीमध्ये आम्ही 2 कोर्स घेतले होते, रॉक क्लाइम्बिंग ट्रेनिंग कोर्सेस, तसेच मे महिन्याच्या सुट्टीमध्ये पण रॉक क्लाइम्बिंगचे ट्रेनिंग कोर्स घेऊ आणि त्याच्या तारखा अजून ठरलेल्या नाही आहेत, पण जशा त्या तारखा ठरतील तशा त्या न्यूजपेपरमध्ये येतील किंवा आपण ERC वरती पण त्याचं ERCच्या वेबसाईटवरती त्याचं न्यूज लेटर पाठवू. एक 2 आठवड्याआधी त्याचे न्यूज लेटर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ती जर लोकांपर्यंत पोहोचली तर नक्की त्याला जास्त प्रतिसाद मिळेल अशी मला खात्री आहे. आज भूषण हर्ष यांनी आपल्याला गिरीप्रेमी या संस्थेविषयीची माहिती दिली आणि त्याच्या उपक्रमांविषयीची माहिती दिली. त्याचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल आणि ज्यांना या विषयात काहीतरी करायची आवड आहे, असं मोहिमांना जाण्याची इच्छा आहे, त्यांनी नक्कीच संपर्क करावा या संस्थेला. आज आपण इथे आला त्याबद्दल धन्यवाद.